नमस्कार मराठी टिप्स या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण नजर लागणं आणि ती उतरवणं याविषयी बोलणार आहोत बऱ्याच जणांना या, okay. या गोष्टीविषयी खात्री नसते किंवा शंका असते म्हणजे ते या गोष्टीला अंधश्रद्धा मानतात तर अशांनी आत्ताच व्हिडिओ स्किप करा पण ज्यांची श्रद्धा आहे की नजर लागणं हे असतं त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बऱ्याच वेळा काय होतं की आपली मुलं अगदी चांगली खेळत असतात खाणं त्यांचं व्यवस्थित असतं पण अचानकच त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये बदल दिसून येतात मुलं चिडचिड करायला लागतात सतत रागवतात रडतात आणि याच कारण म्हणजे आपल्या मुलाला नजर लागलेली असते नजर ही दोन प्रकारची असते एक असते ती चांगली नजर आणि दुसरी असते ती वाईट नजर बऱ्याच वेळेला काय होतं बाहेरची एखादी व्यक्ती आपल्या घरी आलेली असते किंवा पाहुणी मंडळी आपल्या घरी आलेली असतात सहज मुलाला बोलून जातात की तुमचा मुलगा खूप हुशार आहे तुमची मुलगी खूप सुंदर आहे पण याचा परिणाम हा आपल्या मुलांच्या आरोग्यावर होत असतो म्हणजे त्यांना त्या व्यक्तीची नजर लागलेली असते खूप वेळा काय होतं लग्न समारंभात आपण गेल्यानंतर आपल्या मुलांना बरेच जणांची दृष्ट लागते बरेच जण मुलांना अगदी निहाळतात तर हे जास्त वेळा निहाळणं हे मुलांच्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरतं त्यांना जी दृष्ट लागते या कारणाने ती खाणं पिणं सोडतात सतत आजारी पडतात तसंच त्यांचं चित्त एका जागेवर राहत नाही त्यामुळे अशा मुलांची नजर उतरवणं हे फारच आवश्यक तुम्हाला अनुभव आलेले असतील आपलं हस्त खेळत आजारी पडत कितीही डॉक्टरांकडे जाऊन आलो तरीही त्यावर त्याला फरक पडत नाही तो काय खाणं खायला राजी होत नाही तर हे दुसरं तिसरं काही नसून त्याला लागलेली नजर आहे तर हीच नजर तुम्हाला जर उतरवायची असेल तर त्यासाठी माझ्याकडे खूप छान उपाय आहे यानं आपल्या मुलाची नजर ही अगदी एका दिवसात कमी व्हायला मदत होते आणि हाच पर्याय जर तुम्ही तीन दिवस अवलंबला तर आपल्या मुलाची नजर ही पूर्णतः निघून जायला मदत होते चला तर मग ही नजर कशी उतरवायची ते आपण पाहूयात पूर्वीच्या काळी आपल्या आजी किंवा आई आपल्याला सांगायच्या की नजर अशा अशा ठिकाणी उतरवा किंवा ह्या वस्तू वापरून उतरवा आणि हे पर्याय करून देखील जर आपल्या मुलाची नजर उतरत नसेल तर आजचा हा पर्याय तुम्ही नक्कीच अवलंबवा तर त्यासाठी आपल्याला तीन पिठांची आवश्यकता आहे म्हणजे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि तिसरं म्हणजे डाळीचं पीठ असं कुठल्याही तीन वस्तूंचं पीठ किंवा तीन धान्याचं पीठ तुम्ही वापरू शकता तर हे तीन धान्याचं पीठ तुम्हाला घ्यायचं आहे त्यापासून एक छोटीशी भाकरी तयार करायची आहे लक्षात ठेवा ही भाकरी ताजी असावी म्हणजे तुम्हाला जर आज रात्री नजर त्याची उतरवायची असेल तर तुम्हाला रात्री भाकर ताजी तयार करायची आहे आणि मगच त्याचा वापर करायचा आहे तर त्यासाठी अशा तीन पदार्थांचं किंवा तीन वस्तूंचं पीठ तुम्ही घ्या आणि याची एक भाकरी तयार करा आणि ही भाकरी बनवल्याच्या नंतर त्या भाकरीच्या पाठीमागे काजळाचा एक काळा टिपका लावा आणि ही भाकर आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या ज्याला दृष्ट लागलेली आहे ज्याला नजर लागलेली आहे त्या मुलावरून तीन अकरा वेळा अँटी क्लॉक उतरवायचे उतरवायची आहे लक्षात ठेवा अकरा वेळा यापेक्षा जास्तही नाही आणि कमीही नाही अकरा वेळा अँटी क्लॉक दिशेने त्यावरून ती उतरवा आणि ही, ही, ही भाकर घेऊन जाताना जर तुम्हाला मध्ये कोणी भेटलं तर त्याच्याशी बोलू नका अगदी सरळ मानेने जायचं आहे आणि निर्जन ठिकाणी ज्या ठिकाणी कोणाचाही वावर नाही अशा ठिकाणी ही भाकर तुम्हाला टाकायची आहे ही भाकर टाकल्याच्या नंतर तुम्ही परत फिरा आणि उलट्या दिशेने परत पाहू नका म्हणजे पाठीमागे वळून पाहायचं नाही ही भाकर टाकल्याच्या नंतर परत फिरा आणि सरळ घरापाशी या घराच्या बाहेर आल्यानंतर दरवाजाच्या बाहेरच तुम्ही तुमचे हातपाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत लक्षात ठेवा हातपाय धुणं खूप महत्वाचं आहे हे हातपाय धुण्यामुळे काय होईल जी निगेटिव्ह एनर्जी जी आपण बाहेर आता फेकून आलेलो आहोत जी नजर जी दृष्ट आपण बाहेर टाकून आलेलो आहोत ती नजर परत आपल्या घरात त्याचा वावर होणार नाही त्यामुळे हात पाय धुणं आपले हात पाय तोंड पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवा आणि मगच तुम्ही घरात प्रवेश करा घरात प्रवेश केल्याबरोबर आपल्याला आपल्या देवाऱ्यासमोर जायचं आहे देवापाशी बसायचं आहे तुम्ही ज्या देवाची श्रद्धा तुमच्या मनात असेल त्या देवाचं नाव तुम्ही घ्या समजा तुम्ही बजरंग बलीला मानत असाल हनुमानाला मानत असाल तर हे बजरंगबली किंवा हे स्वामी समर्थ जो देव तुमच्या मनी असेल ध्यानी असेल त्या देवाचा जप करा आणि देवाला मागणं मागा किंवा मागणी करा की माझ्या मुलावर जी पिढा आलेली आहे जे संकट आलेलं आहे याचं तुम्ही हरण करा याचं तुम्ही काळजी घ्या अशा प्रकारची याचना करून किंवा अशा प्रकारची प्रार्थना करून तुम्ही देवाला दिवा लावा आणि मग आपल्या दुसऱ्या कामांना लागा पहा तुमच्या मुलाला एका दिवसातच फरक पडेल असा प्रयोग तुम्ही तीन दिवस करा तीन दिवसातच तुमचा मुलगा पहिल्यासारखा हसायला खेळायला आणि बागडायला लागेल नजरेचे अनेक प्रकार असतात मुलांना काही मुलांना लवकर नजर लागते काही मुलांना उशिरा नजर लागते हे ज्याच्या त्याच्या आरोग्यावर शरीरावर अवलंबून असतं पण ही नजर उतरवणं फारच गरजेचं आहे कारण यामुळे नजर लागल्यामुळे आपल्या मुलाचं शरीर स्वास्थ्य हे पूर्णतः बिघडून जात असतं त्यामुळे शक्यतो आपल्या मुलांना अशा गोष्टींपासून लांब ठेवा म्हणजे अगदी साधे ही तुम्ही घरी ट्राय करायला हवे म्हणजे आपल्या लहान मुलाच्या हातात काळा दोरा बांधा पायात काळा दोरा बांधा ज्याला आपण करदुरा म्हणतो तो त्याच्या हातामध्ये सतत राहू द्या बरेच जण ही गोष्ट मान्य करत नाहीत किंवा मानत नाहीत पण हरकत काय आहे की अशा गोष्टी केल्याने आपल्या मुलाला जर इजा होत नसेल तर त्याच्या हातामध्ये एखादा काळा धागा असू द्या तसंच काळा टीका लहान मुलं असतील तर काळा टीका त्याला लागलाच पाहिजे या काळ्या ठिकाणी देखील नजर लागत नाही तसंच आणखी काही पर्याय करायचे असतील तर आंघोळ केल्याच्या नंतर तीन वेळा दररोज तीन वेळा त्याच्यावरून पाणी फिरवत जा आणि हे पाणी जिथं पाणी आपलं नालीत जात असेल त्या ठिकाणी ते, ते सोडून देत जा यानं काय होतं एक प्रकारचं कवच त्याच्या भोवती हे दिवसभर राहतं आणि यानं देखील आपल्या मुलांवर नजर लागत नाही तर अशा प्रकारे साधे साधे पर्याय करून देखील आपल्या मुलांना आपण नजर लागण्यापासून रोखू शकतो तर, तर, तर हा आजचा आपला व्हिडिओ नजर मुलांना लागली तर ती कशी उतरवावी यावर आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा यानं काय होईल की आपल्या कुटुंबातील आपल्या परिवारातील किंवा आपल्या मित्रपरिवारात कोणाला जर ही समस्या असेल एखाद्याच्या मुलाला जर ही समस्या जाणवत असेल त्याच्या मुलाने खाणं पिणं सोडलेलं असेल तर त्यांच्यासाठी हा उपाय फारच फायदेशीर ठरू शकतो त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला विसरू नका धन्यवाद